प्लीज प्लीज लाल बटन दबा के हमारा चैनल सब्सक्राइब करें और हमारे चैनल की नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को प्रेस करें। प्रेम, लव, इश्क, मोहब्बत, त्याच अयशस्वी प्रेमाची अधूरी कहानी। म्हणतात प्रेम हे आंधळं असतं, पण तरीही आपण डोळे उघडे ठेवून तिच्यावर जीवा पलीकडे प्रेम करतोच ना। तो तिच्यावर किती प्रेम करतो हे त्याच्या मनाशिवाय कुणालाच कळत नाही। आजकाल खऱ्या प्रेमाबद्दल तीही काही बोलत नाही, कारण तिला वाटतं हा माझा गैरवापर करून मला सोडून देईल। परंतु तिला कुठं माहित असतं की हा तिच्यासाठी जीव सुद्धा देईल। तो तिच्या आठवणीत झुरतो, तिच्यात आणखीनच गुंतत जातो। खऱ्या अर्थानं खऱ्या प्रेमाची किंमत तिला कधी कळेल का हो? फोनवरती बोललेला एक तास तिच्या लक्षात राहतो, पण त्या एका तासासाठी खर्चाच्या पॉकेट मनी मधलं 100 रुपयाचं रिचार्ज तिच्या लक्षात राहत नाही। हॉटेलमध्ये बिर्याणी मस्त होती हा, ती पटकन बोलते, पण त्याच बिर्याणीसाठी लागलेल्या 220 रुपयांबद्दल ती कधीच बोलत नाही। माहितीये, प्रेमात पैशाचा हिशोब कधीच करू नये, पण ऐपत नसताना सुद्धा फक्त तिला त्रास होऊ नये म्हणून मित्राच्या बाईक मध्ये टाकलेल्या 200 रुपयाच्या पेट्रोल बद्दल मात्र ती साधत थँक यू सुद्धा म्हणत नाही। तिच्या वाढदिवसाला पगारातून उरलेल्या पैशातून तो तिला एक छानसा ड्रेस घेतो। त्यावर ती म्हणते, शी काय घाणेरडा कलर आहे, अरे घेण्याआधी मला सांगायचं तरी होतं ना, घ्यायचाच होता ना, त्या सपनाकडे असलेला सॅमसंगचा मोबाईल घ्यायचा होता। त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच ती त्याचं मन दुखवते। त्याला वाटतं आपल्या वाढदिवसाला गिफ्ट राहू दे, पण रात्री 12 वाजल्यानंतर पहिल्या मिनिटाच्या आत जर तिचा एखादा SMS किंवा फोन, हाय जानू, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, आय लव्ह यू बबला, हा पा माझ्या बबलाला, हा आपल्या होणाऱ्या चकुलीला, चल बाय सोना, उद्या भेटूया। पण कसलं काय आणि कसलं काय, ती मात्र घरी शांत झोपलेली असते। सकाळी हाच तिला आठवण करून देतो। ती मात्र म्हणते, अय्या तुझाच वाढदिवस आहे, सॉरी अरे मी विसरले, अरे राजा आपण उद्या सेलिब्रेट करूया ना रे, अरे आज माझ्या काकांच्या मुलांचा साखरपुडा आहे ना। आपल्या मनाची समजूत घालून तो एकटाच चौपाटीवरच्या खडकावर बसून दुसऱ्या जोडप्यांमध्ये स्वतःला पाहत राहतो। हे असं प्रत्येक वेळी त्यालाच मन मारावं लागतं, त्याची घुसमट होते। दुपारी पिक्चर, संध्याकाळी चौपाटीवर आईस्क्रीम पाणीपुरी भेळ, मावळत्या सूर्याला निरोप देत तिला कुशीत घेऊन निवांत गप्पा माराव्याशा वाटतात। पण सगळं स्वप्न मावळत्या सूर्याबरोबर अंधारात विरघळून जात। तरीही तो कुणालाच काही बोलत नाही। आज नाही तर उद्या तिच्याशी लग्न होईल, मुलं होतील, सुखाचा संसार असेल, मग त्याच मुलांना घेऊन प्रत्येक रविवारी आपण इथे येऊ, अशा एक आणि अनेक कल्पना। आंधळ्या प्रेमात स्वप्नांमध्ये पत्त्याचे बंगले तो बांधत असतो, पण पत्त्याच्या बंगल्याला वाऱ्याची झुळूक जरी लागली तरी ते कोसळतात, तशी त्याची स्वप्न सुद्धा। 3 वर्षात एकही दिवस न चुकवता फोनवर तिच्याशी बोललेलं ते बोलणं, महिन्याच्या प्रत्येक रविवारी तो तिच्या सोबत काढलेला वेळ, इच्छा नसताना सुद्धा रात्री चादर अंगावर घेऊन हळू आवाजात बोललेलं ते बोलणं, कामावर असताना तिच्या सोबत बोलत असताना कित्येक वेळेला बॉसच्या खाल्लेल्या शिव्या, गणेश विसर्जनाला गर्दीत हातात हात घालून काढलेला तो दिवस, नवरात्रीत तिच्या सोबत केलेलं महालक्ष्मीचं दर्शन, दिवाळीत एकत्र वाजवलेले फटाके, ती 31st ची रात्र, मित्रांना अक्षरशः टांग देऊन तिच्या सोबत साजरी केलेली होळी, 3 वर्षातले सण, घरातली मंगल कार्य, आई हॉस्पिटल मध्ये असताना सुद्धा खोटं सांगून तिला दिलेला वेळ, इतकंच काय भर पावसामधून बॉम्बे टू रत्नागिरी असा बाईक वरून केलेला धुंद प्रवास, क्षणात साऱ्या प्रेमाच्या भावनांवर ती अक्षरशः बलात्कार करते। उद्या लग्न, लग्नाच्या आदल्या रात्री हळद, डीजेच्या ठुमक्यावर तर्र झालेली मित्रमंडळी नाचत असतात, अंगावर हळद चढते, आणि तेवढ्यात घरचा फोन वाजतो। योगायोगानं तोच फोन उचलतो। हॅलो
शशिकांत सॉरी, देव मला कधीच माफ नाही करणार, इतकं इतकं मी वाईट वागले तुझ्या सोबत, माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, अरे मी चक्क तुझी फसवणूक केली आहे, पण मी कसं हा बोलले तुला, माझं मलाच नाही माहिती, मला जो आवडतो माझं त्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशीच मी आज पळून जाऊन दुपारी लग्न केलं. अर्थावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. त्यावेळेला तुम्हा महाराज काय देवाला सुद्धा कल्पना करवत नसेल काय झालं असेल त्याच. मुलं मुली एकमेकांना फसवतात, पण खऱ्या प्रेमाचं काय? उद्याच्या पिढीला खऱ्या प्रेमाची व्याख्या आपण काय सांगणार आहोत? लग्न होऊन सुद्धा आधीच्या पहिल्या प्रेमाला उजाळा देणारे खूप तरुण तरुणी आहेत, पण समाजात त्यामुळे नवरा बायकोतलं नातं टिकून राहतं का? नाही ना. आता तुम्ही विचाराल त्याचं काय झालं? तो समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरणारा आज गल्लीच्या नाक्यावर पडलेला असतो. 365 दिवसांमधल्या प्रत्येक दिवशी सूर्य मावळला की बारच्या टेबलावर येतो, विस्कीचे कच्चे 3 पेग तिच्या आठवणीत डोळे उघडे ठेवून रिचवतो. बरोबरच्या काकडीला मीठ लागतच नाही, कारण तिच्या आठवणीत रडून रडून अश्रूंचा त्यावर खार चढलेला असतो. कोणी विचारलं की अरे तू विस्कीत पाणी का नाही टाकत, उत्तर एकच, खरं प्रेम करणाऱ्या हृदयाला ही शिक्षा आहे. आणि मी या जगातून तडफडून मरून जावं म्हणून माझ्यासाठी हे स्लो पॉइजन, असं सांगत तो बार मधून बाहेर पडतो. पाठून ए तळीराम ए देवदास असं म्हणून मित्र खिल्ली उडवतात, ओरडतच राहतात, हसतात. हा मात्र रस्ता मोजत सिगरेटचा धूर सोडत घराकडे निघतो, त्याच घराकडे जे एकेकाळी गजबजलेलं होतं. वारस देणारी सून घरात येईल या आशेनं आनंदात वावरणाऱ्या म्हाताऱ्या आई वडिलांचा आता भिंतीच्या चौकटीत हार घातलेला फोटो लागलेला असतो. तो रोज रात्री फोटो समोर डोकं ठेवून रड रड रडतो. खऱ्या प्रेमाची किंमत तो अश्रूंमध्ये मोजतो.